यावर्षी झालेला गणपती उत्सव भाविकांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. अनेक मंडळांतर्फे गणपती बसवून व प्रशासनाचे सर्व नियम पाळून सुद्धा कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आले. शहरातील मानकापूर पोलीस ठाण्यामार्फत अशा सर्व मंडळांचा सन्मान करण्यात आलाय. प्रत्येक धार्मिक सणाच्या व उत्सवाच्या काळामध्ये पोलिसांकडून सर्व मंडळांना म्हणजेच दुर्गा मंडळ व गणेश मंडळांना बोलावून प्रशासनाच्या नियमांबद्दल माहिती दिली जाते. तसेच नियमांचे काटेकोरपणे तंतोतंत पालन करणे व नियमांची अंमलबजावणी करणे, वाद्य वाजवण्यासंबंधी हायकोर्टाच्या नियमांबद्दल सांगितले जाते, ज्यांचे पालन या मंडळाद्वारे केले जाते. कोरोनाच्या भयावह काळानंतर मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला, ज्यात अनेक मंडळांनी या सर्व नियमांचे पालन केले व महिलांसाठी व लहान मुलांसाठी अनेक सामाजिक व लोकहिताचे उपक्रम राबवले. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची मदत केली. शहरातील मानकापूर पोलीस स्टेशनद्वारे या सर्व मंडळांचा सन्मान करण्यात आला. प्रत्येक धार्मिक सणाच्या उत्सवाच्या काळामध्ये आम्ही सर्व मंडळांची, दुर्गा मंडळ असू द्या नाहीतर गणेश मंडळ असू द्या, त्यांना बोलवून जे काही प्रशासनाकडून शासनाकडून आदेश आहेत त्याची काटेकोरपणे तंतोतंत अंमलबजावणी करण्याकरता आम्ही वारंवार त्यांना सांगत असतो, सूचना देत असतो. हायकोर्टाचे वाद्य वाजवण्याविषयीचे जे काही नियम आहेत ते पण त्यांना सांगतो आणि त्याचं ते पालन करतात. आणि यावर्षीसुद्धा कोरोना काळानंतर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सर्व भाविकांनी याचा जे उत्सव आहे तो मोठ्या आनंदाने साजरा केला आहे. आणि काही मंडळं जे आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने म्हणजे लोकहिताचे कार्यक्रम ठेवणे, सार्वजनिक महिलांना किंवा मुलांच्या संबंधाने त्यांच्या विकासाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरता त्यांनी स्वतः मदत केलेली आहे. मिरवणुकीमध्ये जे टायमिंग होते त्या टायमिंगचं तंतोतंत पालन केलं. तर असे काही मंडळ आहे त्यांनी आता पुढेसुद्धा येणारे जे दुर्गोत्सव काळामध्ये किंवा इतर धार्मिक सणांच्या काळामध्ये कायद्याचे पालन करत राहावे, त्यांना प्रोत्साहन देण्याकरता मानकापूर पोलीस स्टेशनकडून त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आणि हा उपक्रम मला वाटतं की लोकांकरिताच आहे, लोकांपर्यंत चांगला मॅसेज जावा की आपण पोलीस जेव्हा वाईट काम केलं, कायदे तोडले तर ते कारवाई पण करतात, तसेच चांगलं काम केलं तर आम्हाला सन्मानितसुद्धा करतात. यासाठी हा छोटासा उपक्रम लोकांकरिता राबवण्यात आला होता. धन्यवाद.